बदलापूरच्या पूर्व भागातील सुभाष नगर परिसरातील झोपटपट्टी वासियांचं स्थलांतर करून पालिकेने त्यांच्या घरावर तोडक कारवाई केली होती। सोनिवली इथं उभारण्यात आलेल्या BSUP इमारतीत या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले, मात्र पालिकेच्या कारवाईनंतर अनेक नागरिक त्या ठिकाणी राहत आहेत। त्यांची कागदोपत्री प्रक्रिया रखडल्यानं पालिकेने त्यांचं स्थलांतर केलं नाही, त्यामुळे पालिकेने या नागरिकांचं स्थलांतर करून या ठिकाणी ओपन जिम, वॉकिंग झोन आणि उद्यान उभारावं अशी मागणी नागरिकांमधून केली जाते। नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर माननीय शिवसाहेबांनी जे झोपडपट्टीचे जे अनधिकृतपणे अतिक्रमण केलेलं होतं ते तोडून इथली जी लोकं राहत होती त्यांना पर्यायी व्यवस्था जी केली होती बदलापूर वेस्टला तिकडे त्या लोकांना शिफ्ट केलं गेलं, पण अजूनही काही लोकांची घरं इथं तुटलेली नाही आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांची काहीतरी कागदोपत्री किंवा पैशाची प्रोसेस बाकी आहे, पण त्यांची बाकी आहे म्हणून त्यांना आयुष्यभर इथं ठेवणार का हा आमचा मूळ सवाल आहे, मूळ मुद्दा आहे। आणि याच्यावरती का कारवाई केली जात नाही, आमचं मागणी आहे की इकडे तुम्ही आता त्या टोकापासून ते या टोकापर्यंत तुम्ही सुशोभीकरण करून द्या, गार्डन करून द्या, ओपन जिमचा तिथे प्रस्ताव आमचा आहे की नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हे सगळं करता येतं, फक्त नगरपालिकेने ती करण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजेत। पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आपण इथे रस्ता रुंद करूया, मला एक सांगा गांधी चौककडे जातानाही झोपडपट्टी संपल्यानंतर पुढे रस्ता रुंद करायला जागाच नाही आहे। इकडे हिराजी गोमाजी पाटील प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वार म्हणजे कर्जतच्या दिशेला जाणारा रोड, इथून पुढे ऑलरेडी रस्ता मोठा आहे, मग एवढ्याच भागामध्ये रस्ता रुंद करून आपण काय साध्य करणार आहात? पुढे गांधी चौकपर्यंत सुद्धा एवढी अतिक्रमण आहेत, ती सगळी तोडणं गरजेचं आहे। मग तुम्हाला जर प्रोजेक्ट हातीच घ्यायचा तर पूर्ण तो एंडपर्यंत झाला पाहिजे, एखादा ठोकळा तुम्ही रुंद केला तर त्याला काही अर्थ नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि लवकरात लवकर सुशोभीकरण करून देण्यात यावं ही इथल्या तमाम आजूबाजूच्या नागरिकांची, सुभाषनगरच्या नागरिकांची मागणी आहे।